नमस्कार। राज्यात आठवडाभर सुरू असलेल्या सत्ता संघर्षामध्ये अखेर उद्धव ठाकरे सरकार पायउतार झाले आहे। उद्धव ठाकरे यांनी बुधवारी रात्री राजीनामा देण्याची घोषणा केली। त्यांच्या राजीनाम्यानंतर राज्यात भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे गट यांच्या युतीचे सरकार येणार हे आता स्पष्ट झाले आहे। नव्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होणार हे देखील स्पष्ट झाले आहे। त्याचबरोबर नव्या सरकारमध्ये कोण मंत्री असणार याची चर्चा आता जोरदार सुरू झाली आहे। तसेच फडणवीस सरकारमध्ये एकनाथ शिंदे गटाला 14 मंत्रीपदं मिळणार असल्याचं मानलं जात आहे। त्याचप्रमाणे विधान परिषद निवडणुकीची उमेदवारी न दिल्याने भाजपामध्ये पंकजा मुंडे नाराज आहे अशी चर्चा आहे। पंकजांची ही नाराजी नव्या भाजप सरकारमध्ये दूर केली जाऊ शकते। उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देताना विधान परिषद सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे, त्यामुळे त्यांच्या जागी पंकजा ताईंना नियुक्त केलं जावं अशी मागणी पंकजांच्या कार्यकर्त्यांकडून जोर धरू लागली आहे। सोशल मीडियावर पुन्हा एकदा पंकजांचे कार्यकर्ते प्रचंड ऍक्टिव्ह झाले आहेत, त्यामुळेच पंकजा मुंडेंना पुन्हा संधी मिळण्याची आशा व्यक्त केली जात आहे। त्यामुळेच आता नव्या फडणवीस सरकारमध्ये पंकजाताई मुंडे यांना मंत्रिमंडळात संधी मिळणार का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे।